जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सेस फंडाच्या विषयावरून गोंधळ गदारोळ झाला. सुमारे 2 तास आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. झेडपीच्या सर्वसाधारण सभेत अपेक्षेप्रमाणे गोंधळ गदारोळ झाला. गेल्या 6 महिन्यांपासून रखडलेली ही सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर नियोजन भवन इथं घेण्यात आली. यावेळी झेडपीच्या अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सीईओ प्रकाश वायसळ, पक्षनेते बाराचारी, विरोधी पक्षनेते बळीराम साठे, आनंद तानवडे, विजयराज डोंगरे, मदन दराडे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. सेस फंडावरून सदस्यांनी आगपाखड केली. प्रश्नांची सरबत्ती झाल्यानं शाब्दिक खडाजंगी चांगली चरंगली. सुमारे 2 तास सेस फंडावरून वितंडवाद आणि शाब्दिक धुमश्चक्री सुरू होती. दरम्यान सर्वसाधारण सभेस येणाऱ्या प्रत्येकाचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात आलं. काही सदस्यांनी प्रतिसाद दिला तर अनेकांनी गांभीर्य दाखवलं नाही. या सभेच्या निमित्तातून रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात सुद्धा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.